आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची हकलपट्टी करा, सुरेशदादा पाटील यांची मागणी. सरकारी सात निर्णय फाडून टाकले, हे सरकार लबा ढोंगी आणि फसवणार. मराठा आरक्षणासाठी आता आरपारची लढाई, आता मूक मोर्चा नाही तर आक्रोश मोर्चा. सुरेशदादा पाटील भारतीय जनता पार्टीवर खूपच संतापले आहेत. त्यांनी आज शासनाचे सात निर्णय टराटर फाडून मुंबईत फिरकावून दिले. एवढंच नव्हे तर मराठा समाजाला हे शासन फसवत आहे, त्यामुळे उपसमितीवरून मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची हकलपट्टी करा अशी मागणी केली. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मराठा क्रांती मोर्चाची महाराष्ट्र राज्यव्यापी बैठक सुरेशदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत सर्वप्रथम मराठा समाजासाठी काढलेल्या सात फसव्या शासन निर्णयाची होळी करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तर खोटे आणि फसवे सात शासन निर्णय बैठकीतच फाडून शासनाचा निषेध करण्यात आला. बैठकीत यावेळी अन्य ठराव करण्यात आले. यात नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना महाराष्ट्र शासनाच्या मराठा आरक्षण उपसमितीवरून हटवण्याची मागणी करण्यात येऊन ती बैठकीत सर्वानुमते मान्य करण्यात आली. मराठा आरक्षण प्रश्नी सरकारची मुदत संपत आली आहे, त्यामुळे येत्या 7 तारखेनंतर संघर्ष अटळ आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठा संघटना एकत्र येऊन पुन्हा उग्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता मूक मोर्चा नाही तर आक्रोश मोर्चा काढून आरपारचा लढा देण्याचा निर्णय घेऊन देता का जाता, असा इशारा सरकारला देण्यात आला. मराठा आरक्षणाचा लढा आता गमिनी काव्याने चालू ठेवण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला. मराठा आरक्षण समितीच्या वतीने कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या गोलमेज परिषद मधील पारित केलेल्या सर्व ठरावांना या बैठकीत मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्राने पाठिंबा दिला. महानकारी न्यूज साठी दत्तात्रय कदम सह सुभाष